ए मोने काय बडबडतोय हे असं कसं शक्य होईल अरे बाबा मी खरंच सांगतोय समीर तू झुरळ झाला होतास बघा समीर भाऊजी तुमच्या नादाला लागून ना आमच्या ह्यांच्या पण डोक्यावर परिणाम झालाय शोभा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी खरं सांगतोय हा झुरळ झाला होता अरे मोने काय बडबडतोय हा समय झुरळ कसा काय होईल नाही तर काय आणि मोने आहे तू असं चार चौघात अपमान नाही करू शकत हो ना नाही झुरळ आणि समय कसं वाटलं रे ते आम्ही जाऊन सांगायचं आमचा मित्र लग्नात झुरळ झाला होता झुरळ झाला होता तुम्ही पण ना दादा यांना पाठीशी घालू नका त्यांची चूक आहे म्हणजे चूक आहे बर बर ठीक आहे आता ते सोडा मोहन तुला सांग भानू कुठे आहे भानू असं करू शकत नाही भानू असं आत्महत्या करू शकत नाही बाई 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 तुमच्या जिभेला काही हाड काय बडबडताय हो समीर भाऊजी भानू असं काही करणार नाही हो खरंच सॉरी सॉरी पण मोहन भानू कुठे आहे वर हा वर आहे ना चला वर जाऊ तिला भेटू बिचारी एकटी रडत बसली असं चला नाही नाही वर म्हणजे घरात नाहीये ढगावर आहे गेला 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 मोहन कामातून गेला अरे मोहन काय बडबडत सुटलाय एकदा म्हणतो तो समय झुरळ झालाय एकदा म्हणतो भानू ढगावर बसली आहे काही होतंय का तुला अरे नाही स्वभावानी आपल्याला लवकरात लवकर मोहनला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे काय बोलता तुम्ही खरंच माझ्यावर विश्वास ठेवा रे समीर झुरळ झाला होता आणि भानू डगर बसले होते हो चला चला आप आपल्या घरी चला ए एक काम कर मोन्या समया तुम्ही दोघं इथं बसा आणि भानू लवकर ढगात बघा हा ए चला चला आप आपल्या घरी जाऊ आणि सिरियल बघायचं मला जिंगला उठते शोभा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव तुम्हाला किती त्रास झाला असेल तुमच्या डोक्यावर कितीही परिणाम झाला असेल संध्याकाळपर्यंत तुम्ही आणि भानू वर घरी आल्या पाहिजेत नाही तर तुमच्या दोघांची खैर नाही लक्षात ठेवा तू काय बघतेस त्यांच्याकडे चल समीर तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे अरे मोहन बस झाला यार तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे ना हो आणि तू माझी ही अशी किंमत केली एक वेळ तू मला हत्ती घोडा सिंह वाघ काही म्हटलं असतं तरी चाललं असते पण हे पण ना अरे मी खरं सांगतोय समीर हे ऐक माझं समीर अरे आता काय हो भानू कुठे गेली असेल मला तर वाटतं तिचं इथं कोणतरी राहत असल आता चाळीत राहील तर सारखं सारखं तेच आठवेल ना काही दिवसांसाठी गेली असेल येईल परत नाही ग अंजे तिचं इथे कुणीच राहत नाही मग का सोडून तर गेली नसेल ना कायमची नाही नाही असं नाही करणार ती रागाच्या भरात जीव दिला की काय तिने अग असं नाही करणार भानू खूप समजूतदार आहे ती है ना आणि दिसायला एवढी सुंदर आहे की 1760 पोरे तिच्या मागे लागतील खरंच पण मला वेगळंच टेन्शन आलंय कसलं मोहन दादांच काय बडबडत होते माणूस खरंच झुरळ होतो का ए अंजू आता काही बोलतात भाऊजी काय तर म्हणे भानूवर ढगार बसले शक्य आहे मला काहीतरी गडबड वाटते नक्की हो ना ग गडबड तर आहेच
ही भानू तर गेली आहे पण आमच्या यांच्या पण डोक्यावर परिणाम झालाय. अरे देवा, हे असं झालं तर मग घरातली कामं कोण करणार? कुणाचं काय तर कुणाचं काय? काय झालं तुला? तुला काय हसायला? काय नाही काय नाही काय 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 नाही वहिनी, मी जाते. अगं थांब ना. काय? नाही नाही नको, तुम्ही थांबा. मी जाते. मी पण निघते. अगं थांब ना, अहो घरात काम आहेत. हा निघते मी. ए आई चल. काय होणार आहे माझ्या संसाराचं ना, मला काय कळत नाहीये बाई. खरंच पण का निघून गेलात तुम्ही? अहो इथे कोणाचाच माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. कोणाचा सोडा, शोभाचा सुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. तिला असं वाटतंय की मला वेड लागलाय, मी काहीतरी बडबड करतोय. मला माहितीये, मी सगळं बघते. अहो पण तुम्ही गेल्यामुळे हे सगळं झालंय. समीरला तर धडकी भरली आहे, काय घाबरलाय त्याला काही कळतच नाहीये. बघा अहो सगळे जण मला वेड्यात काढतायत. मोहन अरे असं काय करतोय? तूच तर मला म्हणालास की मला आधी सर करायचंय. तुमच्यामुळे मी आळशी होतोय, मला तुमची सवय झाली. मग जर तुला आधी सर करायचंय तर मग थांबून काय करू? म्हणून निघून आले. अहो पण तुम्ही निघून गेल्यामुळे काय काय होत आहे ते मी बघताय ना. अहो हसू नका प्लीज, माझी माझी थट्टा करू नका, माझी मस्करी करू नका. मी कुठे काय केलंय? तुलाच नकोय मी तुझ्या आजूबाजूला. तुझीच इच्छा मी पूर्ण केलीय. मोहन मोहन मागे मागे मागे. अहो काय मागे बघ, शोभा माझ्या मागे मागेच असणार आहे. तुम्ही नाही आहात ना, माझी वाट लागली. मोहन आत्ता या वेळी ती म्हातारी तुझ्या मागे मागे. अरे बापरे. जावे बापू. मगाधरन बघते मी वरती बघून. कुणाशी बोलतय? भानुशी. मोहन या म्हातारीला काही सांगू नकोस. पण नाही सांगितलं तर ते खोट बोलणं होईल, आणि खोट कसं बोलणार हो. अरे तुला काय वाटत, ही म्हातारी तुझ्याशी खरं वागतीये? हो जावे बापू. हो कुठे हरवलात आणि कुणाशी बोलताय? बोला हो. बरोबर, मी सतत बोलत असते ना तुम्हाला. अहो पण मला तुमची काळजी वाटते ना, म्हणून तर बोलते मी. आता बघा बरं, हा सगळ्यांनी तुम्हाला एकटं टाकलं, पण मी आलेच की नाही. हा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल हो, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ना तुम्ही सत्याला धरून चालणारे सत्यवादी आहात. अगो बाई आपण चौकात काय बोलत उभं राहिलो? चला जाऊ बापू घरात, चला आपण निवांत बोलूया. मोहन 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 नको जाऊस, या म्हातारीच्या मनात काहीतरी काळं बेर आहे, नको जाऊस. हो 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 ना, मग चला ना. हो ना, मग चला. अहो चला, हो चला. मोहन मोहन नको जाऊस. मोहन चला या या या. काय करणार ही म्हातारी आता? या खाऊन घ्या. सकाळपासून तुम्ही काय खाल्लं नाही का? आणि हा कलिंगडाचा ज्यूस खास तुमच्यासाठी आहे. घ्या 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 घ्या. तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? मी केलं असतं ना सगळं. अहो असं काय करताय? हा तुम्ही तर सकाळपासून कामच करत असता नुसतं. आणि एकुलते एक माझे जावे बापू आहात. आता तुमचा पाहुणचार नाही करायचा तर मग कुणाचा करायचा? का खा घ्या घ्या घ्या. अहो स्वप्नात बघितल्यासारखं माझ्याकडे काय बघताय? ज्यूस प्या ना. जावे बापू मला एक सांगा बरं का? खरंच का हो माणसाचं झुरळ होऊ शकत?
नाही सब पाहायला गेलं तर वेळ कसं होणार हो, अशक्य आहे. पण आता हे आता नाही का झालं आपल्या समीरचं झुराळ लग्नाच्या दिवशी, त्यामुळे विश्वास ठेवायला हवा. खर तर भानू काही करू शकतात. भानू हो काही करू शकते. नाही का आठवत तुम्हाला त्या पितृपक्षात कावळा झाल्या होत्या. म्हणजे भानू आणि कावळा 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 काहीतरी खरंच अहो एवढंच नाही तर भानूनी तुमच्या डोक्यावर शिंग आणली होती आठवते का तुम्हाला? अशी शिंग आली होती दोन तुमच्या डोक्यावर. शिंग आणि मला हो नाही का तुम्ही डोक्यावर अशी शाल घेऊन हिंडत होतात. किती गमतीशीर दिसत होतात अगदी म्हणजे अशा राक्षसिनी सारख्या डोक्यावर. मी आणि राक्षसी हो खरंच मास्टर या तुला मी हात धरायला दिला तर तू माझा गळा दाबा निघालाय. माझी टिंगल करतोस पहिल्या टिंगल नाही ऐका सासू ऐकू काही ऐकायचं नाही मला तुझा नाही नाही मग आला मोठा पण हसताय ना मला. मग काय करू? बर बर सॉरी. मला सांग काय झालं? सगळं तुम्हाला माहितीये तरी मला विचारताय. तरी तुला सांगत होते तिकडे जाऊ नकोस म्हणून. अहो पण असं नाही कसं म्हणणार एकदम? तोच प्रॉब्लेम आहे तुझा. तुला नाही म्हणताच येत नाही. अहो सगळ्यांना एवढं पोटतिडकीनी सांगतोय कोणी विश्वासच ठेवत नाही हो. मग का सांगतोय? नको सांगूस ना. ए मास्टर्या अजून इथे काय करतोय? चाल निक निक हो निक येऊ का खाली? भाजी आहे चपाती भाजी खात चपाती ती भाजी काय कामाची खाणार कशा बरोबर लागले मला काय ग भानू जायचं होतं निघून तर जेवण तरी करायचं ना. काय नाही आता काय खाऊ शोभा शोभा किमान तू तरी माझं ऐकून घे. आलास तू? हो हो अगं मी सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लोक खरं ऐकूनच घेत नाहीत. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? हे बघ तू पटकन जेवण बनव मला खूप भूक लागली मला त्रास होतोय. हो त्रास मला पण होतोय शोभा पण किमान तू तरी माझा ऐकून घे. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? एकदा एकदा मी काय सांगतो ते ऐकून. हे बघ लग्नातून समीर गायब झाला ना आठवते तुला? लग्नातून समीर जेव्हा गायब झाला कळलं पुढचं मुद्द्याचं बोल. तेव्हा तो खरंच झुळ झाला होता आणि मी मी ते वरती बघून बोलत होतो ना ते खरंच भानूशी बोलत होतो आणि ती ढगावर बसली होती. ढगावर बसली ती भानू आणि समीर झुरळ होऊन लग्नात खरं सांगतोय माझं ऐकून घे प्लीज. हे बाई आता मी तुझं ऐकलं की नाही? आता तू माझं ऐकाय. पटकन जेवण कर मला खूप भूक लागली आहे. या सगळ्या गोंधळात माझं डोकं इतकं दुखतंय ना मी जरा पडते. हा तुला त्रास होतोय रे मला लवकर झोप. तू झोप शोभा तू काळजी करू नको तू झोप. बिचारी शोभा माझ्यामुळे तिला त्रास होतोय. त्या सगळ्या गोंधळामुळे तिला त्रास झाला. मी पटकन जेवण करतो. जेवण Thank you.
तिला जेवण बनवायला वेळ लागणार, म्हणजे ऑफिसला उशिरा झाला. मग त्याने सांगायला पाहिजे ना ऑफिसमध्ये. मोहन कर ना रे ऑफिसमध्ये फोन. हो हो, करतो फोन ऑफिसला. मोन्या, हो डोकं खूप दुखतंय रे, चहा कर ना जरा. आलं घाल आलं. हो करतो करतो, चहा करतो. हा माझ्या मागे मागे काय येत आहे? मी कुठे तुझ्या मागे येते? ढगाला जशी हवा लागते ना तशी मी पुढे पुढे सरकत जाते. हा हा ठीक आहे. काय झालं, गाडी का थांबवलीस? परत बिघडली का? नाही नाही बिघडली नाही. तो बरं आहे, तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता ना. हो तू पण जाऊ शकतोस, पण माझं ऐकशील तर ना. ऑफिसला लेट झालाय ना, फोन करून सांगितलंस का? केला फोन. आणि डबा घेतलास? डबा घेतलाय ना. मला छान वाटत असेल ना ढगावर बसून. हो तुलाही छान वाटत असेल ना, मी तुझ्यापासून दूर येते. तुम्ही छान दिसताय ढगावर बसून. तरी बरं, पावसाचा ढग नाहीये नाहीतर. मोहन तुला माझी आठवण नाहीये? येते ना, आता घरात काम करत होतो ना तेव्हा दोन तीनदा आली. आज झाला तुम्ही आजूबाजूला असते. खरंच मला पण इथे करमत नाही. का निघून गेलात मग? तूच सांगितलं म्हणून. नाही मी नाही म्हणालो, मी फक्त म्हणालो मला आधीसारखं राहायला आवडेल. मग त्याचा अर्थ तोच होतो ना. मी चुकीचा अर्थ काढून निघून गेला. अच्छा म्हणजे चूक माझीच आहे. अहो मी तुम्हाला चुकीबद्दल नाही म्हणत आहे. मोहन अरे मारा दे का तुला, डोळे फुटले का तुझे? सॉरी सॉरी, मी समोर न बघता गाडी चालवत होतो, माझी चूक आहे, मला क्षमा करा. चुक काय चुक, डोळे बंद करून गाडी चालवतोस? नाही डोळे बंद करून नाही गाडी चालवत, चुकलं माझं. तुझी तर आता तुम्ही आलात. हो जेव्हा जेव्हा तू प्रॉब्लेम मध्ये असणार तेव्हा तेव्हा मी येणार. तुझी इच्छा असो किंवा नसो.